आजचा आपला विषय आहे उन्हाळी मूग व्यवस्थापन। तर उन्हाळी मूग जर आपण जर पाहिलं तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की ज्या वर्षी पावसाळा जास्त असतो सिंचनाची व्यवस्था चांगली असते अशा वर्षामध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्यात वेगवेगळी पिकं घेण्यासाठी संधी असते आणि मग त्यासाठी आपल्याला अनेक पर्याय आहेत। उन्हाळी भुईमूग आहे, उन्हाळी तीळ आहे, उन्हाळी मूग आहे, उन्हाळी सोयाबीन आहे। तर मुगाबद्दल जर बोलायचं झालं तर उन्हाळी मूग हा एक सगळ्या पिकांमध्ये अत्यंत कमी कालावधीचा म्हणजे याचा कालावधीचा जर आपण पाहिला तर 60 ते 70 दिवस तसा 65 दिवस असतो। तर पण आपण 5 दिवसाचा ग्रेस कमी जास्त जर पकडलं तर 60 ते 70 दिवसामध्ये याची मॅच्युरिटी होते म्हणजे कमीत कमी दिवसात येणारं पीक आहे। पाण्याची गरज याची कमी आहे, याच्या मुळावर गाठी असल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी हवेतलं नत्र ओढून जमिनीमध्ये देण्यासाठीसुद्धा हे मदत करतं आणि याला ताबडतोब तोडणी शेंगा तोडल्यानंतर जर जमिनीत गाडलं तर एक ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी किंवा सेंद्रिय खत तयार होण्यासाठीसुद्धा याचा आपल्याला फायदा होतो। त्यामुळं उन्हाळी पिकांमध्ये मूग, उन्हाळी मूग हे एक फायदेशीर पीक आहे असं म्हणायला हरकत नाही। इतरसुद्धा आपल्याजवळ पर्याय आहेत, जसं उन्हाळी सोयाबीन आहे, उन्हाळी सोयाबीन हे आपल्याला 15 जानेवारीच्या आधी पेरायचं आहे। उन्हाळी भुईमूग आहे तो 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 10 फेब्रुवारीच्या दरम्यान पेरायचा आहे। उन्हाळी मूग जो आहे हा साधारणतः 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी ते 15 मार्चच्यामध्ये म्हणजे हे जे पिकाचे कालावधी आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या तुरीचं पीक शेतात उभं आहे, मग त्याला ते सोयाबीन पेरायचं होतं ती वेळ निघून गेली, भुईमूग पेरायचं तर एवढं पाणी नाही, मग त्याच्यासाठी पर्याय त्यांना 15 फेब्रुवारीच्या पुढे जरी पेरलं तरी त्याला मूग हा चांगला पर्याय आहे, तीळ एक चांगला पर्याय आहे। तर यासाठी हे एक चांगलं पीक कमी कालावधीचं लवकर येणारं कमी पाण्याची गरज आणि लेग्युमिनस पीक असल्यामुळं मुळावर गाठी असल्यामुळं हवेतलं नत्र शोषून पिकाला देणारं हे जमिनीची सुपीकता वाढवणारं एक पीक आहे आणि याला जमिनीत गाडलं तर जमिनीची सुपीकतासुद्धा चांगल्या प्रकारे वाढते। तर हे उन्हाळी मुगाचं व्यवस्थापन करताना आपण जमीन कशा पद्धतीची निवडावी, तर साधारणतः मध्यम जमीन किंवा मध्यम भारी किंवा भारी जमीन या तिन्ही प्रकारच्या जमिनी आपण इथे निवडू शकता। हलक्या जमिनीची शक्यतो निवड करू नये कारण यातला पाण्याच्या पाळ्या खूप जास्त हलक्या जमिनीमध्ये लागू शकतात। त्यानंतर चिभाड जमीन, चोपन जमीन, पानबसन जमीन असते आणि क्षारयुक्त जमीन याच्यामध्ये सुद्धा उन्हाळी मुगाची पेरणी आपण टाळलेली बरी। जमिनीचा पी एच जो आहे हा साधारणतः 6.5 ते 7.5 असावा, अशा जमिनीमध्ये आपण उन्हाळी मुगाची पेरणी करायला हरकत नाही। आता बियाण्याचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर बघा, साधारणतः खरीपामध्ये आपण जे मूग पेरतो किंवा उडीद असेल, मूग असेल, एकरी 5 किलो हा आपला फॉर्म्युला आहे। पण उन्हाळ्यामध्ये मुगाच्या पेरणीसाठी आपल्याला एकरी साधारणतः 6 ते 7 किलो बियाणं वापरावं। याचं कारण असं आहे की उन्हाळ्यामध्ये खरीपा इतकी वाढ होत नाही, त्यामुळे झाडाची संख्या जर आपण वाढवली तर तिथं उत्पादनामध्ये नक्कीच आपलं भर पडेल। त्यासाठी मग लागवडीचं अंतर साधारणतः 2 ओळीतलं अंतर जे आहे ते 12.5 सेंटीमीटर किंवा फार तर 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट किंवा 1 फुटापेक्षा कमी जरी असेल तरी 2 ओळीतलं अंतर चालेल आणि 2 झाडातलं अंतर साधारणतः 10 सेंटीमीटर। या पद्धतीनं जर आपण पेरलं तर 6 ते 7 किलो बियाणं हे 1 एकरामध्ये आपलं व्यवस्थित पडते आणि 6 ते 7 किलो बियाणं पडलं म्हणजे एकरी झाडाची संख्या वाढली तर आपल्याला तिथे उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते। तर या पद्धतीनं आपण बियाण्याचं प्रमाण आणि लागवडीचं अंतर या पद्धतीनं ठेवावं। आता हवामानाचा जर विचार केला तर उन्हाळी मुगामध्ये म्हणजे मुगाला जर आपण तसं पाहिलं तर साधारणतः या पिकाला 20 ते 25 अंश सेल्सिअस जे हवामान तापमान जे आहे ते चांगलं मानवतं। 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान असेल तर या पिकाला चांगलं मानवलं जाते। तसं हे पीक साधारणतः 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानसुद्धा हे या पिकाला चांगलं आहे म्हणजे 35 डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा याला तापमान मानवतं। तसं फार फेवरेबलमध्ये 20 ते 25 डिग्री सेल्सिअस आहे पण 35 डिग्रीसुद्धा याला चांगलं मानवतं आणि खरीपाच्या तुलनेत उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवामान असल्यामुळं या पिकामध्ये कीड आणि रोग हे
खरीपाच्या तुलनेत कीड रोग स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं कमी येतात कीड आणि रोग. मात्र उन्हाळी मुगामध्ये व्हायरस जो आहे, मोझॅक ज्याला आपण म्हणू, किंवा विषाणूजन्य रोग जे आहेत, हे खरीपाच्या तुलनेत विषाणूजन्य रोग किंवा व्हायरस जे आहे ते जास्त प्रमाणात आढळतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याला येलो मोझॅक असेल किंवा लिप कर्ल व्हायरस असेल किंवा येलो व्हेन मोझॅक असेल, तर हा उन्हाळी हवामानामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर हवामानाच्या दृष्टीनं जर आपण विचार करायचं झालं की याची पेरणी कधी करावी, तर साधारणतः 20 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान गेलं, किमान तापमान, मिनिमम टेम्परेचर जे आहे याचं सातत्य 20 डिग्रीच्या वरती जर सातत्यानं राहत असेल, एक दिवस 20 गेलं, 2 दिवस 20 गेलं असं नाही, सातत्यानं 20 डिग्रीच्या वरती जर तापमान असेल तर तेव्हा आपण याची पेरणी करू शकतो. मग असं सातत्य मागच्या अनेक वर्षाचा जर आपण हिस्ट्री पाहिली, इतिहास पाहिला, तर हे तापमान साधारणतः 15 फेब्रुवारीपासून पुढे, कधी 10 फेब्रुवारी होईल, कधी 15 होईल, कधी 20 फेब्रुवारी होईल, तर सातत्यानं 20 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्याबरोबर आपण याची पेरणी करू शकतो. जर कालावधीत जर सांगायचं झाला तर 15 ते 20 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत साधारणतः आपण याची पेरणी करू शकतो. जास्त लवकर किंवा कमी तापमानामध्ये पेरणी केली तर काय होईल, कमी दिवसाचं कमी कालावधीचं पीक आहे तर त्यामुळं उगवण शक्ती उशिरा होईल, सुरुवातीची वाढ थंडी जास्त असेल तर कमी होईल, आणि फक्त 65 दिवसाच्या पिकाला जर वाढ कमी झाली किंवा उगवण उशिरा झाली तर मात्र तिथं उत्पादनामध्ये वाईट परिणाम तिथं आपल्याला दिसतील. त्यामुळं तापमान हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 20 डिग्रीच्या पुढे तापमान सातत्यानं राहिल्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता. किंवा तारखेच बोलायचं झालं तर 20 फेब्रुवारीपासून तर 15 मार्चच्या दरम्यान आपण कधी या उन्हाळी मुगाची पेरणी करू शकता. पूर्व मशागतीमध्ये आपण जमीन तयार करताना आधीचं पीक काढल्यानंतर चांगली नांगरणी वखरणी वगैरे व्यवस्थित करून घ्यायची, आणि एकतर सरीवर आंब्यावर याला आपण लावू शकतो किंवा मग सारे पाडूनसुद्धा लावू शकतो. तर साधारणतः 2 ओळीतलं अंतर मी सांगितलं तुम्हाला 22.5, 25 किंवा 30 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर राहील अशी आपल्याला पेरणी करायची आहे. आणि साधारणतः जमिनीच्या उताराला काटकोनाला काटकोनात आपल्याला सऱ्या करायच्या आहे किंवा सारे पाडायचे आहे आणि त्याच्यामध्ये अशी पेरणी करायची आहे. त्यानंतर आपण जातींबद्दल जर पाहिलं तर या उन्हाळी मुगाच्या जातींमध्ये बघा, हे मूग हे जे पीक आहे हे सूर्यप्रकाशाला असंवेदनशील जाती आपण या लावलेल्या चांगल्या, ज्या सूर्यप्रकाशाला असंवेदनशील जाती आहेत याची लागवड आपण केली तर याच्यात आपल्याला तिथं चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट, माझा वैयक्तिक अनुभव जो आहे, आम्ही मागच्या वर्षी आपण लांब शेंगाच्या आणि आखूड शेंगाच्यासुद्धा जाती, वेगवेगळ्या जातींचं आपण शिफारसी केल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी पेरल्यासुद्धा, शेतकऱ्यांनी मनानेसुद्धा काही जातींची पेरणी केली. आणि जेव्हा फील्डमध्ये आपण पाहिलं तर एक प्रामुख्यानं आढळलं की ज्या खरीपामध्ये चांगल्या येणाऱ्या जाती, लांब शेंगाच्या उत्पादन जास्त देणाऱ्या ज्या जाती आहेत, त्या उन्हाळी हंगामामध्ये व्हायरसला जास्त बळी पडतात. त्यामुळं ज्या खरीपात चांगलं पिकणाऱ्या जाती, जसं मी सांगू इच्छितो की आपली बूस्टर BM 2003-2 हिचंसुद्धा 2 वर्षापूर्वी चांगली उन्हाळ्यामध्ये पिकली होती, पण मागच्या वर्षी हिच्यावर व्हायरस जास्त आला, कारण ही लांब शेंगाची घोसानं शेंगा लागणारी खरीपात चांगली पिकणारी जात आहे. पण त्याच तुलनेत जर आपण आखूड शेंगाच्या जाती पाहिल्या, जसं वैभव आहे, आपल्या जर विद्यापीठाच्या जाती सांगायच्या झाल्या तर वैभव S8, PKV Green Gold आहे, फुले M2 आहे, त्यानंतर सम्राट आहे, दुर्गा आहे, या जाती सगळ्या विद्यापीठाच्या शिफारसीत उन्हाळ्यासाठीच्या जाती आहेत. आणि खाजगी कंपनीच्या जाती जर सांगायच्या झाल्या तर हे बारीक दाण्याच्या बारीक आखूड शेंगा असलेल्या अवस्थीचा सम्राट, अवस्थी कंपनी आहे खाजगी कंपनी, तिचा सम्राट नावानं आहे. त्यानंतर हळदी घाटी म्हणून आहे त्याचा, अवस्थीचाच हळदी घाटी म्हणून आहे, हा सुद्धा एक जाड दाण्याचा आहे आणि सम्राट हा बारीक दाण्याचा आहे. त्यानंतर ग्रीन गोल्डचा गोल्ड 50 नावाची एक जात आहे उन्हाळी, त्यानंतर निर्मलचा 825 नावाची एक जात आहे. तर आपल्याला दोन्ही पर्याय, विद्यापीठाच्या जाती आणि किंवा खाजगी कंपनी, आपल्या बूस्टरकडे सुद्धा
2003-2 ही जात आहे, पण हिची शिफारस आपण बिलकुल करत नाही, उन्हाळ्यासाठी बिलकुल करत नाही, खरीपासाठी ही सगळ्यात चांगली जात आहे, पण उन्हाळ्यासाठी आपण या जातीची शिफारस करत नाही. बीज प्रक्रिया, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया. आता मुगामध्ये काय येते, कीड रोगमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात आधी आपण रोगाचा विचार जर केला तर जे सीड बॉर्न डिसीजेस आहेत म्हणजे बियाण्याद्वारे पसरणारे रोग, तर याच्यासाठी आपण थायरम 3 ग्रॅम प्रति किलो, 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो, किंवा विटावॅक्स हे एक बुरशीनाशक आहे, संयुक्तिक बुरशीनाशक आहे, हे सुद्धा 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो हे आपण सगळ्यात आधी लावू शकता. त्यानंतर मुगामध्ये सुरुवातीला 25-30 दिवसापर्यंत मावा खूप मोठ्या प्रमाणात येतो, त्याची वाढच होत देत नाही, एकदम गळा त्याचा आवळून घेतो मावा. तर 25 दिवसापर्यंत या मावा किंवा रस शोषण करणारी इतर कीड जी आहे, तुडतुडा आहे, फुलकिडा आहे, पांढरी माशी आहे, याच्यापासून संरक्षण व्हावं. याच्यासोबतच खोड आळी आणि चक्रभुंगा याच्यापासूनसुद्धा सुरुवातीचे 20-25 दिवसात संरक्षण व्हावं, यासाठी बीज प्रक्रियेमध्ये आपण रिहाजचा वापर जरूर करावा. आधी रासायनिक बुरशीनाशक थायरम किंवा विटावॅक्स लावा, त्याच्यानंतर 5 मिली रिहांश प्रति किलो या प्रमाणात आपण रिहांश लावा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लावायचं असेल तर मग तुम्ही ट्रायकोडर्मा लावू शकता, रायझोबियम मुगाचा जर मिळाला तर तो लावू शकता, फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया जर लावायचा तर तो लावू शकता. तर या पद्धतीनं बीज प्रक्रिया करून नंतर आपण पेरणी करावी. बीज प्रक्रियेला खूप जास्त महत्त्व आहे, भविष्यात येणाऱ्या कीड रोगांपासून ते संरक्षण कमी खर्चात आणि वेळेआधी करतं, त्यामुळं बीज प्रक्रिया केल्यानंतरच कोणत्याही पिकाचं, मी तर आता जवळपास सगळ्याच पिकांमध्ये आपण बीज प्रक्रियेला महत्त्व देतो आहे, आणि याचं कारण आहे की कमी खर्चामध्ये वेळेआधी नुकसान होण्याआधी नियंत्रण होतं, त्यामुळं बीज प्रक्रिया प्रत्येक शेतकऱ्यानं त्या त्या पिकाला शिफारसीत बीज प्रक्रिया आपण करावी. तर अशी बीज प्रक्रिया आपण करू शकतो. पेरणीसोबत आपल्याला एकदाच खत द्यायचं आहे, मुळं मुगाच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळं त्याला लागणारं नत्र बऱ्याच अंशी ते हवेतून नत्र शोषून घेते पीक, पण तरीसुद्धा नत्र आणि स्फुरद या दोन अन्नद्रव्याची त्याला गरज असते. तर साधारणतः आपण 2-3 खताचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. लवकर उपलब्ध होणाऱ्या खतामध्ये 20-20-13 आहे, किंवा 24-24-08 आहे, किंवा 24-24-0 आहे, हे खत पेरताना एकरी एक बॅग आपण देऊ शकतो. त्यासोबत किंवा त्याच्याऐवजी तसं जर पाहिलं तर या लेग्युमिनस पिकांना किंवा ज्या पिकांच्या मुळावर गाठी आहे यांना नत्राची गरज कमी असते, स्फुरदाची जास्त असते, तर DAP हा सगळ्यात चांगला ग्रेड आहे, पण DAP थोडंसं उपलब्धता उशीर होत असल्यामुळं आपण तिथे 20-20-13 किंवा 24-24-08 सांगितलं आहे. पण तुम्हाला जर झालं तर DAP-सुद्धा तुम्ही देऊ शकता. पेरणीसोबतच खत द्या, त्याच्यानंतर कुठलाही खताचा डोस युरियाचा वगैरे द्यायची गरज नाही, कारण त्याला जे लागणारं नत्र आहे ते पीक स्वतः त्या मुळावरच्या गाठी जे आहे ते हवेतलं नत्र शोषून घेते. त्यानंतर आंतरमशागतीमध्ये आपण कोळपणी करू शकतो, 1-2 निंदन गरजेनुसार करा, किंवा तणनाशकाचा वापर करायचा असेल तर मग साधारणतः जे सोयाबीनमधले तणनाशकं आहेत त्याचा 20% डोस कमी करून, 20-25% करायला हरकत नाही, कमी 20-25% डोस कमी करून आपण त्या तणनाशकाचा वापर मुगामध्ये करू शकतो. सोयाबीनच्या तणनाशकाचा 20-25% डोस कमी करून मुगामध्ये आपण ते तणनाशक वापरू शकतो. पेरणीनंतर लगेच 48 तासात स्ट्रॉंग आर्म आपण वापरू शकतो, ते 12.4 ग्रॅम एका एकराला वापरतात सोयाबीनसाठी, पण हे आपल्याला 12.4 ग्रॅमचा जो पाऊच आहे हे 1.25 एकरामध्ये फवारावं लागेल. तर या हिशोबानं इमिजिएट पेरणी झाल्याबरोबर जमिनीत ओला वाचताना 48 तासाच्या आत एकतर स्ट्रॉंग आर्म 12.4 ग्रॅमचा एक पाऊच 1.25 एकरामध्ये वापरू शकता, किंवा मग पेरणी झाल्यानंतर जमिनीत ओला वाचताना 20-25 दिवसाच्या दरम्यान इमेझाथायपर जे आहे तसा 300 मिलीचा डोस आहे त्याचा, परशूटचा किंवा लगाम वगैरे जे आहे, तर 300 मिली प्रति एकर सोयाबीनसाठी आहे, पण मुगामध्ये तुम्हाला ते इमेझाथायपर वापरायचं असेल तर 250 मिली प्रति एकर इमेझाथायपरसुद्धा तुम्ही जमिनीत ओला वाचताना वापरू शकता. आणि जर फार गरज नसेल तर मग कोळपणी करून निंदन जर केलं, मजुराची उपलब्धता असेल तरी चालेल. त्यानंतर पीक संरक्षणामध्ये
मुगावर उन्हाळी मुगावर तसं कीड रोग जास्त येत नाही, पण तरीसुद्धा मावा सुरुवातीला काळा मावा जो आहे तो अटॅक करतो. त्याला आपण वेळीच जर त्याला नियंत्रित केलं तर मग पुढचं नुकसान टळू शकते. तुडतुळेसुद्धा काही प्रमाणात असतात. पांढरी माशी ही मोठ्या प्रमाणात येऊ शकते वातावरणानुसार, आणि पांढरी माशी जर आली आणि व्हायरस जर असेल तर मात्र व्हायरस मोठ्या प्रमाणात जोरात झपाट्यानं पांढरी माशी त्या व्हायरसचा प्रसार करते. त्यासाठी आपल्याला खूप सतर्क राहावं लागेल. रोगामध्ये फक्त पावडरी मिल्ड्यू जो आहे म्हणजे दह्या रोग जो आहे तोच एक प्रमुख रोग आपण उन्हाळी मुगामध्ये कन्सिडर करू शकतो. रोग दिसल्याबरोबर ते झाड उपटून, मुळासकट झाड उपटून नष्ट करणे, त्याला जमिनीत गाडून टाका नाही तर जाळून टाका, त्याला नष्ट करा. कारण त्याच्यावरचं कीड उडून दुसऱ्या झाडावर गेली की तो रोग पसरतो, त्यामुळं इतक्या झपाट्यानं त्याचा प्रसार होतो. तर आपल्याला फार सतर्क राहायचं आहे. पिवळे पानं झालेले डब्बे धब्बे धब्बे जर दिसले किंवा अशा घड्या पडलेले पानं जर दिसले तर ते झाडं ताबडतोब उपटून नष्ट करणे. वेळ निघून गेल्यानंतर त्याचा प्रसार वाढल्यानंतर 25% झालं 40% झालं मग आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळं सुरुवातीला ताबडतोब लक्ष ठेवून झाडं उपटणे, आणि दुसरं पांढरी माशी किंवा इतर कुठलीही रसचुसक कीड जर असेल तर तिला नियंत्रण करणे, या दोनच गोष्टी दोनच उपाय आपल्याला त्या व्हायरसच्या विरोधात दोनच उपाय आहेत. इतर कुठलाही उपाय त्याच्यावर चालत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आपण एक फवारणी वेळापत्रकाचा विचार केला तर मुगामध्ये फवारणी करताना पहिली फवारणी साधारणतः 20 दिवसाच्या दरम्यान 2-3 दिवस मागे पुढे या पद्धतीनं जर आपण केली तर काही संजीवक विद्राव्य खतं आणि किडीनुसार कीटकनाशक असं जर वापर आपण करायचा ठरवला तर सुरुवातीला साधारणतः 20-25 दिवसाच्या दरम्यान ही वाढीची अवस्था असते. या अवस्थेमध्ये आपण चांगल्या वाढीसाठी फांद्या चांगल्या कराव्यात, फुटवे चांगले करावेत, यासाठी रिफ्रेश किंवा टॉपअप 40 मिली घेऊ शकता आणि विद्राव्य खतामध्ये 19-19-19 हे घेऊ शकता. आता कीटकनाशकामध्ये आपल्याला कीड पाहून जर फक्त मावा असेल तर मग आपण जे डायमेथ्युएट आहे आपलं रोगर किंवा टापगोर किंवा आपलं डिझायर, आपल्या बुस्टरचं डिझायर नावानं डायमेथ्युएट आहे, तर हे जास्त प्रभावी तुम्हाला माव्याला काम करेल. पण जर मावाही आहे आणि फुलकिडाही आहे तर मग तिथं आपण रेज घेऊ शकतो, किंवा मावा आहे काही आळी आहे तर मग तिथं सरेंडर घेऊ शकतो. तर या पद्धतीनं कोणती कीड आहे या कीडीनुसार डिझायर किंवा रेज किंवा सरेंडर या तीनपैकी एक कीटकनाशक आपण तिथं या वाढीच्या अवस्थेमध्ये 20-25 दिवसाच्या दरम्यान फवारणी करू शकतो. त्यानंतर दुसरी फवारणी साधारणतः 15 दिवसांनी आपण म्हणजे 35 दिवसाच्या दरम्यान, तर 35 दिवसाला मुगाला चांगलं म्हणजे फुलाला सुरुवात होते. त्यासाठी फुलाची संख्या वाढावी, फुलाचं रूपांतर शेंगांमध्ये व्हावं, फुलगळ कमी व्हावी यासाठी आपण झेप नावाचा संजीवक वापरू शकतो 10-15 मिली प्रति पंपाला, आणि याच्यासोबत विद्राव्य खतामध्ये 12-61-0 हे सुद्धा घेऊ शकतो. फवारा थोडा उशिरा झाला आणि त्यावेळेस जर तुमचं दह्या रोग असेल तर मग तिथे तुम्ही दह्याच्या नियंत्रणासाठी विसल्फ किंवा सुखई, विसल्फ म्हणजे ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर, हे जास्त चांगलं काम करेल तुम्हाला. दह्या असेल तर हे नक्की घ्या. दह्या म्हणजे पांढरे डाग पडतात, पांढरे धब्बे पडतात पानावर, खालच्या पानापासून सुरुवात होते नंतर वरती पण येते. तर बारीक निरीक्षण जर आपण केलं तर गरज असेल तर वापरा, नाही तर मग शेवटच्या ह्याच्यात आपण वापरू त्याला विसल्फ किंवा सुखई, हेक्साकोनाझॉल किंवा ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर, तर हा फवारा आपण बुरशीनाशकाची गरज असेल तर तिथं वापरा. तिसरा फवारा साधारणतः 50 दिवसाच्या दरम्यान आपण घेऊ शकतो. शेंगा लागलेल्या असतील, दाणा भरण्याची अवस्था तिथे असेल तर दाण्याचा आकार वजन वाढावा त्यासाठी भरारी 5-7 मिली आणि विद्राव्य खतामध्ये आपण 13-0-45 किंवा बिग बी, जर पाण्याचा ताण असेल तर 13-0-45, पाण्याचा ताण नसेल तर बिग बी तिथे घेऊ शकता. आणि या स्टेजमध्ये मात्र आपल्याला तिथे पावडरी मिल्ड्यू म्हणजे दह्याचा वर अत्यंत बारीक लक्ष ठेवावं लागेल, आणि दह्यासाठी मग तुम्हाला तिथे विसल म्हणजे ट्युबिकोनाझॉल अधिक सल्फर हे नक्की 40 ग्रॅम वापरावं लागेल. जर दह्या असेल तर मग थोडंसं विद्राव्य खताचा मोह टाळू शकतो आपण. पाणी जर तुमचं चांगलं असेल, pH आणि एका पंपाचं औषध टाकून जर तुम्ही पाहिलं की ज्याच्यामध्ये तुमचं बुरशीनाशक विसल्पही आहे, त्यानंतर बिग बी किंवा 13-0-45 आहे, त्यानंतर भरारी आहे आणि कीटकनाशक आहे, एका पंपाचं औषध करून पहा. ते जर फाटलं नाही, फुटलं नाही, गढूळ
झालं नाही, दह्यासारखं झालं नाही, तर मग काही हरकत नाही, तुमचं पाणी फवारणी योग्य आहे, तुम्ही ते फवारू शकता. मात्र जर ते दह्यासारखं झालं, गढूळ झालं, घट्ट झालं, तर मात्र मग आपण तिथे विद्राव्य खताचं त्याला टाळा. विद्राव्य खताच्याऐवजी इथं बुरशीनाशक जास्त महत्त्वाचं आहे, आणि बुरशीनाशकामध्ये विसल्ट ड्युबिकोनाझोल अधिक सल्फर हे आपण तिथे घ्या, आणि याच्यासोबत मग भरारी घेऊ शकता. आणि कीटकनाशकामध्ये इथे मग आता परत कोणती कीड, तर इथं आळीचा प्रादुर्भाव जास्त असू शकतो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये. मग तुम्ही तिथं जर आळी जास्त असेल तर इमान घ्या, बाकी रस शोषण करणारी कीड नसेल, फक्त थ्रिप्स आणि आळी असेल तर इमान घेऊ शकता, किंवा पांडा सुपर तिथं घेऊ शकता, आळी पण आणि रस शोषण करणारी कीडसुद्धा कंट्रोल होईल. किंवा मग आपलं झेनॉप आहे, जर आळी जास्तच प्रमाणात असेल तर झेनॉप घेऊ शकता, किंवा आळी थोडीफार आहे, रस शोषण करणारी कीड थोडीफार आहे, अशा परिस्थितीमध्ये मग सरेंडर किंवा पांडा सुपर हे कीटकनाशक तुम्ही तिथं घेऊ शकता. तर या पद्धतीनं आपण तिथं या फवारण्यांचं नियोजन कीट रोग आणि अवस्थेनुसार जर आपण औषधं वापरली तर आपल्याला तिथं पीक संरक्षणही चांगलं होईल आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होईल. साधारणतः 55 दिवसाला या उन्हाळी मुगाला 55 दिवसानंतर पाणी देणं टाळायचं, म्हणजे एकाच वेळेस परिपक्वता येईल आणि तोडणी आपल्याला लवकर आणि एकाच वेळेस सगळी साध्य होईल. साधारणतः पाण्याच्या भारी जमिनीमध्ये आपण जर 8-10 दिवसाला पाण्याच्या पाळ्या जर पकडल्या तर साधारणतः 6 पाण्याच्या पाळ्याला लागू शकतात. आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकतो किंवा पट पाणीसुद्धा आपण या मुगाला देऊ शकतो. त्यानंतर मध्यम जमीन जर असेल तर एखादं पाणी तिथं जास्त लागेल. मात्र पाणी देताना फुलोरा अवस्था आणि दाणा भरण्याच्या अवस्था ह्या दोन नाजूक अवस्था असतात, या दोन्ही अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पाण्याचा ताण पडणार नाही याची आपल्याला तिथं काळजी घ्यायची आहे. जर व्यवस्थापन सगळं चांगलं झालं, व्हायरस आला नाही, तापमानाची साथ जर मिळाली तर साधारणतः 3.5-4 क्विंटल चांगलं उत्पादन, 3.5-4 काही ठिकाणी 5 क्विंटलपर्यंत सुद्धा शेतकरी उन्हाळीमुख घेतात. पण सगळ्या गोष्टी साधल्यात तर याला व्यवस्थापन आणि हवामानाची साथ दोन्ही गोष्टींचा जोडी असणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, हे झालं उन्हाळी मुगाचं व्यवस्थापन.